नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम बाबा मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स इयत्ता 7वी दिवस 8वा. चला तर मग पाहूयात. दिलंय काय क्षेत्राचे नाव, दिले काय दिले क्षेत्राच्या नावामध्ये संख्यांवरील क्रिया, आणि घटकाचं नाव आहे अपूर्णांकावरील क्रिया, आणि ह्यामध्ये उपघटक आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरील अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी आपल्याला पाहायचे. तर दिवस 8वा सात्विक गणित, चला तर मग पाहूयात. आता मागच्या कृतीपत्रिकेमध्ये आपण काय पाहिलं, अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर, कशाचं अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर, अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर, अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला करायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. हे आपण शिकलो काय, अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं करतात ते आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं करतात ते आपण शिकला. तर पहा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं करतात ते, तर अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं करायचं पहा. काय अगोदर पहा, अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणतात, ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला आपण म्हणतो अंशाधिक अपूर्णांक. सपोज आता 12/7 हा झालाय अंशाधिक अपूर्णांक. ह्या अपूर्णांकाचं रूपांतर मला कशामध्ये करायचं आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करायचं आहे. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय रे बाबा, की ह्या 12/7 भागा. पहा, 7 × 1 = 7, 12 × 7 गेल्यावर 5 राहतात, म्हणजे त्या 5 ला आपण काय म्हणतो, बाकी म्हणतो. या 2, 12 ला आपण काय म्हणतो बाबा, भाज्य म्हणतो. या 1 ला आपण म्हणतो भागाकार, काय म्हणतो याला, भागाकार. आणि या 7 ला आपण म्हणतो भाजक, काय म्हणतो याला, भाजक. तर आपल्याला काय करायचं, 12/7 ह्या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं. म्हणजे अगोदर भागाकार लिहायचं, किती आहे भागाकार 1, पुन्हा बाकी किती आहे 5, आणि छेदस्थानी जे भाजक आहे, म्हणजे याचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केलं. कसं, 12/7 ह्या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 1.5/7 अशा प्रकारे होतो. तर हे आपण मागच्या कृतीपत्रिकेमध्ये शिकला. तर ह्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्ही काय शिकणार, किंवा ह्या दिवसाच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय शिकणार, तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करतात ते आपण शिकायचं रे बाबा. चला तर मग शिकूया. चला आता आपल्याला काय करायचं आहे, की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करत असताना किंवा करताना खाली दिलेल्या आपल्याला पद्धती अभ्यासायच्या आहेत. ते तुम्हाला दिलेले आहेत, परंतु मी स्वतः एक्सप्लेन करणार. ते तुम्हाला पीडीएफ मध्ये दिलेले आहेत, परंतु मी तुम्हाला हे कसं एक म्हणजे करायची बेरीज वजाबाकी ते तुम्हाला मी शिकवणार आहे. पहा, 3 × 3.12. आता ह्या संख्येला आपण वाचतो कसं, 3.12, म्हणजे ह्या 3 ला आपण पूर्णांकी भाग म्हणतो आणि या 1/2 ला अपूर्णांकी भाग म्हणतो. ठीक आहे, म्हणजे अगोदर जे दिले ते लिहा, 3.12 अधिक याला कसं वाचायचं, 2.14, यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. मग बेरीज करत असताना 2 अपूर्णांकांची बेरीज करायची. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय, याच्यामध्ये हे काय असते, पूर्णांक संख्या असते आणि त्याच्यासोबत कोणती असते, अपूर्णांक संख्या असते, याला म्हणतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तर आपल्याला 3.12 + 2.14 यांची बेरीज करायची आहे. मग पूर्ण अगोदर काय करणार तुम्ही, जे पूर्णांकी भाग आहे किंवा पूर्णांकी संख्या आहे, अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, जे पूर्णांकी भाग आहे किंवा पूर्णांकी संख्या आहे त्या संख्येची अगोदर बेरीज करायची. म्हणजेच काय, 3 + 2 या पूर्णांकी संख्या आहेत ना, 3, 2, आणि अधिक चिन्ह लिहायचं, पुन्हा आपल्याला लिहायचं अपूर्णांकी पहिल्या संख्येतील अपूर्णांकी संख्या किती आहे, 1/2 + 1/4 बरोबर चिन्ह द्या. आता मला सांगा भैया, या 3 × 2 किती होतात, 5 होतात. लिहा 5 अधिक लिहा 1/2 + 1/2. आता अपूर्णांकी ज्या संख्या आहेत कोणत्या आहेत, 1/2 आणि 1/4 यांची करायची बेरीज. परंतु यांची बेरीज केव्हा होणार, जेव्हा यांचा छेद समान असेल. तर आपल्याला छेद समान करता येतं का नाही, येस, 5 अधिक इतर. ह्या काय करावं लागेल आपल्याला, या अपूर्णांकाचा छेद 4 आहे, ह्या अपूर्णांकाचा छेद 2 आहे, म्हणजे ह्या पहिल्या अपूर्णांकाला जर आपण अंशाला छेदाला 2 ने गुणला तर याचा छेद समानच होईल. ठीक आहे, म्हणजे आपण काय करणार, 1/2 / 2/2 + 1/4 दशाला तसे. खालच्या स्टेपला 5 लिहा अधिक लिहा इथं 2 × 2/2 = 4 + 1/4 झाले का नाही, इथं छेद समान झालाय. म्हणजे तुम्ही काय करणार, 5 अधिक लिहिणार, छेद समान आहे का नाही, आहे. म्हणजे अंशाची बेरीज 2 + 1/4
होतं का? यस. आणि खाली लिहा 5 अधिक 2 आणि 3 वजा 2 आणि 3 304. आता 5 अधिक 304 आहे म्हणजे आपण लिहू शकतो 5.304 यांची असेल बेरीज. ठीक आहे, अशा प्रकारे हे सोडवायचं. समजलं नसेल तर बॅक घ्या, व्हिडिओ रिव्हर्स घेऊन पाहू शकता. तत्पूर्वी जर तुम्ही अजून ह्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण सबस्क्रिप्शन फ्री मध्ये असतं. सबस्क्राइब केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये दुसरं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला ते. चला आता आपल्याला सोडवायचं दुसरं उदाहरण. काय दिलंय पहा, 7.304 वजा 3.102 दशांश तसं काय दशांश तसं लिहायचं. 7.304 वजा 3.102 यांची आपल्याला करायची वजाबाकी, म्हणजेच पूर्णांकी संख्येची वजाबाकी. पूर्णांकी संख्या काय 7 आहे वजा 3, आणि अधिक लिहा पहिली जी अपूर्णांक संख्या 3/4 वजा 1/2. आता 7 मधून 3 केल्यावर 4 राहतात का? नाही. यस. मग 4 लिहा, अधिक लिहा कंसामध्ये 3/4 वजा 1/2. आबा बाबा, इथं तर भांडण झाली सर. काय भांडण झाली रे? 3/4 आहे तर वजा 1/2 आहे. मग छेद समान कर ना. छेद समान केल्याशिवाय तर कंडिशन म्हणजे आपण वजाबाकी किंवा बेरीज करू शकत नाही. म्हणजे ह्या दुसऱ्या अपूर्णांकाला छेद 4 पाहिजे. मग कसा येईल ग? दुसऱ्या अपूर्णांकाला 2 ने गुणा. हा, मग काय करणार? पहिला अपूर्णांक दशांश तसा 3/4 वजा 1/2. आता आपण कोणत्या अपूर्णांकाच्या छेदाला जर आपल्याला 4 करायचं म्हणजे 2 ने गुणायचं तर अंशाला पण गुणावा लागतो. ठीक आहे, म्हणजे 1/2/2/2. इथं काय असणार आहे? मग 4 अधिक कंसामध्ये 3/4 वजा 2 आणि 2 × 4 झालं. आता खाली 4 लिहा, अधिक लिहा कंसामध्ये छेद समान झाला का? झालं. म्हणजे 3 × 2/4. ठीक आहे, दिसत आहे का? नाही दिसत आहे. चला बरोबर. आता काय करायचं तुम्हाला? 4 दशांश तसे लिहायचे, अधिक 3 × 2 = 1/4. 4 + 1/4 म्हणजेच 4.1/4 हे झालं आपलं उत्तर. अशा प्रकारे आपण उत्तर काढू शकतो. आता आपण पुढचं पाहूया काय दिले ते. आता पुढे आपल्याला दिले चला सराव करूया म्हणून ते आपण सोडवूया. तर आता आपल्याला काय करायचं? चला सराव करूया. प्रश्नामध्ये दिली बेरीज करा आणि संख्या कोणत्या आहेत? 2.504 अधिक 4.102. तर आपल्याला करायची यांची बेरीज. अगोदर काय करायचं? जे दिलंय ते लिहा. 2.504 अधिक 4.102 दिलं का? यस. बरोबरचं चिन्ह द्या. आता आपल्याला काय करायचं? जे पूर्णांकी संख्या आहे त्यांची बेरीज. पूर्णांकी संख्या म्हणजे कोणत्या संख्या? 5 आणि 4 ह्याची, 2 आणि 4 ह्याची करायची बेरीज. 2 अधिक 4 अधिकचं चिन्ह लिहायचं. आता पहिल्या संख्येमधील अपूर्णांकी भाग काय आहे? 5/4 अधिक 1/2 हे लिहा दुसऱ्या कंसामध्ये. ठीक आहे, आता 2 आणि 4 किती होता तो? किती होतात? 8 × 6 होतात. चल 6 अधिक. इथं काय करायचं सर? इथं तर 5/4 अधिक 1/2 आहे. छेद समान आहे का? नाही आहे. म्हणजे दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद तुम्हाला 4 आणावाच लागतो. म्हणजे आपण काय करणार? 5/4 अधिक दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाला छेदाला 2 ने गुणावा लागेल आपल्याला. गुणलात का? यस. आता 6 दशांश तसे लिहा, अधिक कंसामध्ये 5/4 अधिक 2 × 4 झालं का छेद समान? यस सर. आता काय करशील? 6 लिहायचं, पुढे अधिक चिन्ह लिहायचं. इथं छेद समान झाला का? नाही. मग आपण छेद एकदा लिहिणार. कंसामध्ये 5 + 2 आणि छेदस्थानी 4. ठीक आहे, इथं बरोबरचं चिन्ह द्या. 6 दशांश तसे लिहायचे, अधिक लिहायचं. काय? 5 × 2 = 7/4. तर याला आपण लिहू शकतो 6.7/4. दिस इज युअर आन्सर. काय? 6.7/4. दिस इज युअर आन्सर. खूप इझी आहे. ठीक आहे, आता आपण पाहूया जे चला सराव करूयामधील दुसरं उदाहरण, जे वजाबाकीचं आहे. चला आता आपल्याला सोडवायचं आहे वजाबाकी करायची. कशाची हो? 3.4/7 वजा 2.1/9 दशाला तसं लिहा. 3.4/7 वजा 2.1/9 काय करायचं सर? अगोदर पूर्णांकी संख्यांची वजाबाकी करायची. कारण वजाबाकीचं चिन्ह आहे, म्हणजे आपण काय करणार? 3 − 2 अधिक चिन्ह लिहायचं. पहिल्या संख्येमधील अपूर्णांकी संख्या 4/2 वजा दुसऱ्या संख्येमधील अपूर्णांकी संख्या 1/9 याला वाटल्यास घ्या कंसामध्ये. 3 × 2 गेले तर 1 राहतात. लिहा अधिक चिन्ह द्या कंसामध्ये. आता मला सांगा 4/7 − 1/9 आहे, या दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे का? नाही आहे. छेद समान करावा लागतो. परंतु ह्याच्यामध्ये एक संख्या मूळ संख्या आहे, म्हणजे आपण काय करणार? या पहिल्या अपूर्णांकाला 9 ने गुणणार.
चार गुणिले नऊ छेद सात गुणिले नऊ वजा त्या दुसऱ्या अपूर्णांकाला या सातने गुणावं लागेल म्हणजे एक गुणिले सात छेद नऊ गुणिले सात आणि बरोबर आपण लिहिणार एक अधिक कंसामध्ये चार नऊ छत्तीस सात नऊ त्रेसष्ट वजा सात एक सात सात नऊ त्रेसष्ट झाले का नाही छेद समान यस आता एक लिहा पुढे अधिक शून्य द्या इथं काय करायचं छेद समान झाला ना मग अंशाची वजाबाकी करायची छत्तीस वजा सात छेद त्रेसष्ट तर बरोबरचं चिन्ह खाली घ्या एक दशांश दशक अधिक छत्तीस मधून सात गेल्या किती होतात किती राहतात एकोणतीस म्हणजे एकोणतीस छेद त्रेसष्ट ठीक आहे बरोबर आपण लिहू शकतो एक पूर्णांक एकोणतीस छेद त्रेसष्ट अँड दिस इज युअर आन्सर ठीक आहे अशा प्रकारे हे आपण सोडवू शकतो आता आपण पाहूया आपला स्वाध्याय दिलाय सोडवून पाहू ठीक आहे तत्पूर्वी जर तुम्ही अजून ह्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र अजिबात विसरू नका चला आता आपल्याला पाहायचं आहे सोडवून पाहू म्हणजे हे तुमचं स्वाध्याय आहे दिलंय काय प्रश्न पहिला दिलाय असे तीन प्रश्न आहेत प्रश्न पहिल्या मधला बेरीज करा प्रश्न पहिल्या मधला पहिलं उदाहरण काय दिलंय एक पूर्णांक तीन छेद सात अधिक दोन पूर्णांक पाच छेद सात आहे का नाही यस तर आपल्याला यांची करायची बेरीज तर तुम्हाला माहित आहे आपण काय करतो पूर्णांकी संख्येची अगोदर बेरीज करतो म्हणजे एक अधिक दोन अधिक लिहा नंतर आपण अपूर्णांकी संख्येची बेरीज करतो म्हणजे इथं कंसामध्ये हे काय करणार आहोत आपण तीन छेद सात अधिक पाच छेद सात लिहिणार तर दोन आणि किती होतात तीन अधिक इथं छेद समान आहे का आहे म्हणजे ऐंशीची करायची बेरीज तीन अधिक पाच छेद सात इथं आपण लिहू शकतो तीन अधिक पाच अधिक आठ छेद सात म्हणजे आठ छेद सात इथं काय होईल घोंगड चला होऊ द्या तीन अधिक आठ छेद सात आहे का नाही यस आहे म्हणजे आपण काय करू शकतो याला तीन पूर्णांक आठ छेद सात अशा प्रकारे लिहू शकतो हे झालं तुमचं उत्तर आता याच्यामधलं पाहूया दुसरं उदाहरण चला आता आपल्याला सोडवायचं आहे दुसरं उदाहरण काय दिलंय दोन पूर्णांक तीन छेद सात अधिक दोन पूर्णांक पाच छेद चार म्हणजे दुसरं कसं लिहा दोन पूर्णांक तीन छेद सात तर आपल्याला काय करायचं आहे दोन पूर्णांक तीन छेद सात लिहा अधिक लिहा दोन पूर्णांक पाच छेद चार आता ह्यांची आपल्याला बेरीज करायची आहे मग काय करणार पूर्णांकी संख्या लिहा दोन अधिक दोन अधिक लिहा पहिला अपूर्णांक तीन छेद सात अधिक दुसरा अपूर्णांक पाच छेद चार तर ह्यांची दोन दोन किती होतात चार तर चार लिहा आणि अधिकचं चिन्ह द्या पुढे काय करणार कंसामध्ये तीन छेद सात अधिक पाच छेद चार ठीक आहे आता इथं खालच्या स्टेपला चार अधिक कंसामध्ये तीन छेद सात अधिक पाच छेद चार यांची बेरीज करू शकत नाही कारण छेद समान करावा लागतो आता सात आणि चार याच्यापैकी सात ही संख्या मूळ संख्या म्हणून आपल्याला चार ने सातला ह्या पूर्णांकाला गुणावं लागेल आणि सात ने ह्या पूर्णांकाला गुणावं लागेल म्हणजे तीन गुणिले चार छेद सात गुणिले चार अधिक पाच गुणिले सात छेद चार गुणिले सात तर होते काय पहा चार दशाला तसे लिहा अधिक चार त्रिक कंसामध्ये बारा छेद सात चौक अठ्ठावीस अधिक पाच सात पस्तीस छेद पाच सात पस्तीस छेद चार सात अठ्ठावीस ठीक आहे तर आपण खाली लिहू शकतो काय पहा चार दशा कसे लिहा अधिक बारा अधिक पस्तीस छेद अठ्ठावीस आणि खाली चार अधिक बारा पस्तीस होता सत्तेचाळीस छेद अठ्ठावीस तर आपण याला लिहू शकतो चार पूर्णांक सत्तेचाळीस छेद अठ्ठावीस आणि अशा प्रकारे हे झालं याचं उत्तर आता आपण पाहूयात याच्यामधलं उदाहरण क्रमांक तीन तत्पूर्वी तुम्हाला लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घेऊन लिहून घ्या तर आता आपल्याला सोडवायचं आहे एक पूर्णांक तीन छेद पाच अधिक दोन पूर्णांक पाच छेद तीन मग काय करायचं दुसऱ्या तसं लिहून घ्यायचं एक पूर्णांक सॉरी एक पूर्णांक तीन छेद पाच अधिक दोन पूर्णांक पाच छेद तीन बरोबरचं चिन्ह घ्या पूर्णांक संख्या लिहा एक अधिक दोन अधिक लिहा काय तीन छेद पाच या कंसामध्ये तीन छेद पाच अधिक पाच छेद तीन काय केलं आपण अपूर्णांकांची बेरीज केली त्या बाजूला आणि अगोदर पूर्णांकाची बेरीज केली म्हणजे एकदम दोन किती होतात तीन अधिक इथं काय आहे छेद समान नाहीये म्हणून काय करावं लागेल छेद समान करण्यासाठी ह्या छेदाला ह्या पूर्णांकाला गुणायचं तीन गुणिले पाच छेद पाच गुणिले तीन अधिक ह्या पूर्णांकाला या छेदाला गुणायचं म्हणजे पाच गुणिले पाच छेद तीन गुणिले पाच
तर खाली काय येणार बेटा 3 अधिक कंसामध्ये 3 3 9 छेद 5 3 15 अधिक 5 5 25 छेद 5 3 15 तर झालं का छेद समान हो 3 अधिक काय करायचं 9 अधिक 25 छेद 15 ठीक आहे बरोबर 3 अधिक आता 25 आणि 9 वजा 34 छेद 15 तर आपण लिहू शकतो याचं उत्तर किती असणार आहे 3.34 छेद 15 अशा प्रकारे आपलं उत्तर असेल 3.34 छेद 15 ठीक आहे याला पुढे पण सोडवता येते परंतु आपल्याला एवढं सोडवलं तरी तुमचं उत्तर करेक्ट आहे ठीक आहे पुढे पाहूया आता आपल्याला पाहायचं आहे चौथं उदाहरण काय दिलंय 3.3 छेद 5 अधिक 2.5 छेद 3 मग काय करायचं 3.3 छेद 5 अधिक 2.5 छेद 3 बरोबर लिहा आता आपण पूर्णांक संख्येची अगोदर बेरीज करायची म्हणजे 3 अधिक 2 आणि पुन्हा अधिकचे चिन्ह लिहा आणि पुढे काय लिहायचं अपूर्णांक भाग कंसामध्ये 3 छेद 5 अधिक 5 छेद 3 ठीक आहे तर इथं 3 अंक किती होतात 5 अधिक इथं छेद समान आहे का नाही म्हणजे आपल्याला छेद समान करावा लागेल म्हणजे ह्या छेदाने ह्या पूर्णांकाला गुणायचं 3 गुणिले 3 छेद 5 गुणिले 3 अधिक 5 गुणिले 5 कारण ह्या छेदाने ह्या पूर्णांकाला गुणायचं 5 गुणिले 5 छेद 3 गुणिले 5 तर काय होणार 5 अधिक कंसामध्ये 3 3 9 छेद 5 3 15 अधिक 5 5 25 छेद 5 3 15 ठीक आहे छेदस्थानी काय असेल मग 5 असेल तसे लिहा अधिक इथं छेद समान झालं का नाही झालंय म्हणजे 9 छेद 15 9 छेद समान घ्या 15 आणि 9 अधिक 25 छेद 15 आता 5 घ्या अधिक लिहा इथं 25 आणि 9 होतात 34 म्हणजे 34 छेद 15 यालाच आपण लिहू शकतो 5.34 छेद 15 अँड दिस इज युअर आन्सर 5.34 छेद 15 ठीक आहे आता पाहूयात उदाहरण पाचवं आता आपल्याला सोडवायचं आहे पाचवं उदाहरण आहे 1.3 छेद 9 अधिक 2.1 छेद 5 मग लिहा 1.3 छेद 9 अधिक 2.1 छेद 5 बरोबरचं चिन्ह द्या पूर्णांकाची बेरीज करा म्हणजे 1 अधिक 2 अधिक कंसामध्ये 3 छेद 9 आणि अधिक 1 छेद 5 तर अगोदर 2 आणि 3 होतात अधिकचे चिन्ह द्या छेद समान नाही आहे म्हणून छेद समान करावा लागेल म्हणजेच 3 गुणिले 5 छेद 9 गुणिले 5 अधिक 1 गुणिले 9 छेद 5 गुणिले 9 ठीक आहे तर इथं आपण लिहू शकतो 3 अधिक कंसामध्ये 5 3 15 छेद 5 9 45 अधिक 9 1 9 5 9 45 बरोबर चिन्ह द्या इथं लिहा 3 अधिक छेद समान झालं का झालं म्हणजे आपल्याला समान असलेलं छेद खाली लिहायचं 45 आणि अंशाची करायची बेरीज म्हणजे 15 अधिक 9 आपण इथं खाली लिहू शकतो 3 अधिक 15 9 24 होतात 24 छेद 45 म्हणजेच 3.24 छेद 45 आणि हे झालं तुमचं उत्तर ठीक आहे आता पाहूया त्याच्यामध्ये उदाहरण क्रमांक 6 आता आपण सोडवायचं काय आहे पहा 7.12 7.12 अधिक 3.5 छेद 3 दशाला तसे लिहा अगोदर काय करायचं पूर्णांकी संख्येची बेरीज करायची म्हणजे 7 अधिक 3 अधिक लिहा कंसामध्ये 1 छेद 12 अधिक 5 छेद 3 तर 7 आणि 3 10 होतात अधिक लिहा इथं पहा 1 छेद 12 अधिक 3 5 छेद 3 आहे म्हणजे ह्या पूर्णांकाला जर आपण 4 ने गुणलं तर याचा छेद 12 होतो म्हणजे पहिल्या पूर्णांकाला दशाला तसे लिहा 1 छेद 12 अधिक 5 गुणिले 4 छेद 3 गुणिले 4 म्हणजेच काय होणार 10 अधिक कंसामध्ये 1 छेद 12 अधिक 5 चौक 20 छेद 12 म्हणजेच 10 अधिक काय होईल आता छेद समान झाला का झाला म्हणजे 1 अधिक 20 छेद 12 म्हणजे आपण लिहू शकतो 10 अधिक 20 आणि 21 छेद 12 म्हणजे 10.21 छेद 12 आणि हे झालं तुमचं उत्तर ठीक आहे आता पाहूया पुढचं उदाहरण म्हणजे प्रश्न याच्यामध्ये सोडून 10 मधून प्रश्न दुसरा आहे म्हणजे वजाबाकी करू तर आता आपल्याला सोडवायचं आहे वजाबाकी करायचे 2.5 छेद 7 वजा 1.3 छेद 7 अगोदर पूर्णांक संख्येची वजाबाकी म्हणजे 2 वजा 1 अधिक लिहा पहिला अपूर्णांक 5 छेद 7 वजा दुसरा अपूर्णांक 3 छेद 7
तर इथे दोन मधून एक गेल्यावर एक राहतं अधिक चिन्ह द्या इथे छेद ऑलरेडी समान आहे म्हणजे डायरेक्ट वजाबाकी करा अंशाची 5 वजा 3 छेदस्थानी फक्त 7 घ्या इथं आता काय करा 1 अधिक 5 वजा 3 म्हणजे 2 छेद 7 म्हणजे आपण लिहू शकतो 1.2 छेद 7 दिस इज युअर आंसर हे तुमचं उत्तर आहे घ्या लिहून पॉज करून लिहून घ्या आता पॉवरच्या मधलं उदाहरण दुसरं चला दुसरं उदाहरण काय दिलंय 4.5 छेद 7 वजा 2.3 छेद 5 यांची करायची आपल्याला वजाबाकी तुम्हाला माहित आहे 2 पूर्णांकाची वजाबाकी करत असताना अगोदर पूर्णांकी संख्येची वजाबाकी म्हणजे 4 वजा 2 अधिक ह्या पहिल्या संख्येमधील अपूर्णांकाची भाग काय आहे 5 छेद 7 ह्या कंसामध्ये वजा दुसऱ्या पूर्णांकाच्या पूर्णांकामधील काय आहे अपूर्णांकी संख्या 3 छेद 5 आहे 4 मधून 2 गेला 2 राहतं अधिक चिन्ह द्या इथं 5 छेद 7 वजा 3 छेद 5 आहे छेद समान नाही छेद समान करावं लागेल म्हणजे काय करायचं या छेदाने या अपूर्णांकाला गुणा 5 गुणिले 5 छेद 7 गुणिले 5 वजा 3 गुणिले या छेदाने या अपूर्णांकाला गुणा 3 गुणिले 7 छेद 7 गुणिले 5 तर इथं काय येणार 2 अधिक कंसामध्ये 5 5 25 7 5 35 वजा 7 21 छेद 7 5 35 आपण काय लिहू शकतो 2 अधिक कंसामध्ये छेद समान झालं का समान असते ना छेद खाली लिहून घ्या 25 वजा 21 बरोबर आपण लिहू शकतो 2 अधिक 4 छेद 35 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 2.4 छेद 35 दिस इज युअर फायनल आन्सर ठीक आहे आता पाहूया उदाहरण तिसरं चला पुढचं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे 9.5 छेद 3 वजा 2.3 छेद 5 काय करायचं अगोदर पूर्णांकी संख्या 9 2 आहे 9 वजा 2 करा अधिक चिन्ह द्या ही इथली संख्या घ्या 5 छेद 3 ते पण कंसामध्ये वजाबाकी करा 3 छेद 5 ठीक आहे आता काय करायचं 9 मधून 2 गेल्यावर 7 राहतं अधिक लिहा छेद समान आहे का नाही आहे म्हणजे 5 गुणिले हे 5 करा छेदस्थानी 3 गुणिले 5 करा वजा 3 गुणिले हे 3 घ्या आणि इथं 5 गुणिले 3 करा काय येईल पहा 7 अधिक इथं छेद समान झालं का 25 वजा 3 त्रिक 9 छेद डायरेक्ट मी 5 त्रिक 15 छेद घेतलाय तर काय होईल 7 अधिक 25 मधून 9 केल्यावर किती राहतात 16 छेद 15 राहतात का यस म्हणजे 7.16 छेद 15 दिस इज युअर फायनल आन्सर ठीक आहे 7.16 छेद 15 हे तुमचं उत्तर आहे आता पाहायचं आपल्याला उदाहरण चौथं चला दिलंय काय 3.4 छेद 7 दशाला तसं वजा 2.1 छेद 3 दशाला तसं अगोदर पूर्णांकी संख्याची वजाबाकी म्हणजे 3 वजा 2 करायचं 3 वजा 2 केला पुन्हा भेदचं चिन्ह द्या पुन्हा पहिला पूर्णांक कसामध्ये घ्या 4 छेद 7 पुन्हा वजाबाकी चिन्ह आणि पुन्हा 1 छेद 3 घ्या लिहिलात का यस 3 मधून 2 गेल्यावर किती राहतात 1 राहतं अधिक आता कंसामध्ये छेद समान आहे म्हणून छेद समान करण्यासाठी ह्या छेदाने ह्या पूर्णांकाला गुणायचं 4 गुणिले 3 छेद 7 गुणिले 3 वजा 1 गुणिले 7 छेद 3 गुणिले 7 पहा 1 लिहा अधिक चिन्ह द्या 4 त्रिक 12 7 त्रिक 21 वजा 7 एक 7 7 त्रिक 21 ठीक आहे 1 अधिक लिहा छेद समान झाले का झाला म्हणजे 12 वजा 7 छेद 21 म्हणजेच 1 अधिक 12 मधून 7 गेले तर 5 राहतात 5 छेद 21 म्हणजे आपण लिहू शकतो 1.5 छेद 21 आणि हे झालं आपलं उत्तर ठीक आहे तुम्ही समजून घेत आहात असं मला वाटते पुढे बघायचं उदाहरण पाचवं परंतु त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही ह्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला कृपया सबस्क्राईब करा चला उदाहरण पाचवं आपल्याला पाहायचं आहे आपल्याला सोडवायचं आहे 8.3 छेद 9 वजा 2.5 अगोदर आपण काय करतो ह्या पूर्णांकी संख्येची वजाबाकी म्हणजे 8 वजा 2 अधिक लिहितो पहिल्या संख्येमधील अपूर्णांकी भाग 3/9 वजा दुसऱ्या संख्येमधील अपूर्णांकी भाग 1/5 8 मधून 2 गेल्यावर 6 राहतात अधिक चिन्ह द्या इथं काय आहे 3/9 वजा 5 1/5 यांचा छेद समान नाही यांची वजाबाकी होत नाही छेद समान करावा लागतो म्हणजे 3.5/9.5 वजा 1 या छेदाने ह्या पूर्णांकाला गुणा छेद 5.9 तर आपण काय करणार 6 अधिक 3/5 15 5/9 45 वजा 9/1 9 5/9 45 तर 6 अधिक इथं छेद समान झालं का नाही यस म्हणजे 15 वजा 9 छेद 45 तुम्हाला लिहावं लागेल तर खाली काय लिहिणार 6 अधिक इथं 15 मधून 9 गेल्यावर 6 राहतात म्हणजे 6/45
म्हणजे आपण म्हणू शकतो 6.6/45 दिस इज माय आंसर. हे तुमचं पण आंसर असायला पाहिजे. चला आता आपल्याला पाहायचं याच्यामधलं सहावं उदाहरण. प्रश्न क्रमांक 3 आपण प्रश्न क्रमांक 6 का घेत नाही कारण प्रश्न क्रमांक दुसऱ्या मधलं जे तिसरा आणि सहावं उदाहरण आहे ते सारखंच आहे. आपल्याला सोडवायचा प्रश्न तिसरा सोडवा म्हणून दिले काय एक काम एकत्रितपणे पूर्ण करण्यासाठी लाईट इथं रिपेक्ट होतात म्हणून तुम्हाला दिसत नाही. एक काम पूर्ण एकत्रितपणे पूर्ण करण्यासाठी मानस व राजनाने प्रत्येकी 2.2 तास व 3.2 तास वेळ दिला तर दोघांना मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती वेळ लागला ते आपल्याला लिहायचं. म्हणजे काय 2.1/2 + 3.1/2 आपल्याला यांची बेरीज करायची. आता आपण 2 पूर्णांकांची बेरीज करत असताना काय करतो पूर्णांकी संख्येची बेरीज 2 + 3 + 1/2 + 1/2 तर 2 आणि 3 किती होतात 5 अधिक इथं छेदसम ऑलरेडी आहे म्हणजे आपण काय करू शकतो 1 + 1/2 म्हणजेच काय असणार आहे 5 + 1/2 म्हणजेच काय 5 + 1 म्हणजे 6 तास त्यांना वेळ द्यावा लागला. हे झालं उत्तर. चला दुसरा प्रश्न पाहूया. चला आता आपल्याला सोडवायचं आहे दुसरं उदाहरण. काय दिलंय रावबा नावाचा माणूस आहे. रावबाने आपल्या शेतामध्ये 4/7 भागात काय केली ऊसाची लागवड केली. 4/7 भागात ऊसाची लागवड केली. 1/3 भागात वांग्याची लागवड केली. 1/3 भागात वांग्याची लागवड केली आणि उरलेल्या भागात टरबूजची लागवड केली. तर किती भागात टरबूजची लागवड केली हे आपल्याला करायचंय. अगोदर आपल्याला काय करायचं ऊसाची लागवड केली आहे आणि वांग्याची लागवड केली आहे यांची बेरीज करायची. म्हणजे 4/7 + 1/3 यांचा छेद समान आहे म्हणून आपल्याला छेद समान करावा लागतो. 4 × 3/7 × 3 + 1 × 7/3 × 7 म्हणजे आपण काय करणार 4×12 + 7×21 + 7×7 = 21 छेद समान झालाय का नाही. यस बरोबर लिहा 12 + 7/21 ठीक आहे. 12 + 7/21 बरोबर आपण लिहू शकतो 19/21. तर आपल्याला कळायचं काय आहे उरलेल्या भागात टरबूजची लागवड केली तर आपल्याला काय करायचं किती भागात टरबूजची लागवड केली म्हणजे आपण करू शकतो 1 − 19/21. तर तितकंच गुणाकार करायचा 21 − 19/21 म्हणजे काय होईल 2/21 भागात टरबूजची लागवड केली. भागात टरबूजची लागवड केली काय केली टरबूजची लागवड केली टरबूजची लागवड केली आणि हे झालं तुमचं प्रश्न क्रमांक 2 च उत्तर. 2/21 भागात टरबूजची लागवड केली. आता पाहूयात शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 3. चला शेवटचा प्रश्न आहे परंतु खूप मोठा आहे. चला मोठा काही नाही सोपा आहे. काय दिले राजूने एका कांद्याच्या चाळीत आता राजू नावाचा व्यक्ती आहे त्यानं कांद्याच्या चाळीत 3/5 क्विंटल कांदा साठविला आणि त्यानंतर त्या चाळीत गणपतीने काय केलं गणपतीने सुद्धा 1/4 क्विंटल कांदा साठविला आणि रमाकांतने त्याच चाळीतील कांद्यांपैकी 3/10 क्विंटल कांदा व्यापारास विकला. अगोदर काय केलं या राजूने 3/5 क्विंटल कांदा चाळीत साठविला अधिक आपण काय करणार त्यानंतर गणपतीने 1/4 क्विंटल म्हणजे त्यांची बेरीज करायची. काय छेद समान आहे का नाही छेद समान करून घ्या 3 × 4/5 × 4 + 1 × 5 = 4 × 5 म्हणजे काय येणार आहे 3/12/20 + 5/20 म्हणजे 17/20 असणार आहे. आलं का यस. पुन्हा या 17/20 मधून काय केलं या रमाकांतने 3/10 क्विंटल कांदा व्यापारास विकला म्हणजे 17/20 + 3/10 आपल्याला करावा लागेल. आता छेद समान आहे का नाही म्हणजे 17/20 दशांश तसे −3/2/10 × 2 आपल्याला करावा लागेल म्हणजे 17/20 + 3/6/20 म्हणजे 17 × 6 = 11/20 राहत. म्हणजे काय झालं म्हणजे 17/20 3/10 क्विंटल कांदा या व्यापारास त्याने विकलाय म्हणजे चाळीमध्ये किती कांदा शिल्लक आहे 11/20 आहे. म्हणजे त्या कांदा चाळीची क्षमता किती आहे 400 क्विंटल आहे. तर आपण आपल्याला काय करायचं आहे त्या चाळीमध्ये किती क्विंटल कांदा शिल्लक आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपण कसं काढूया चला पहा 400 × 11/20 करून आपण काढू शकतो. कसं
शून्य इतना शून्य कटला बे एक बे बे दोन चार अकरा गुणिले वीस म्हणजे 220 क्विंटल कांदा त्या शिल्लक असेल 220 क्विंटल कांदा शिल्लक असेल आणि हे झालं तुमचं उत्तर. अशा प्रकारे आपण आपला दिवस आठवा इयत्ता सातवी गणित सेतू अभ्यासक्रम संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि चॅनल सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये आहे. चला.